प्रसन्नचित हो। जय भीम, मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। दर्शक हो, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या तालुक्यातील नवरगाव या ठिकाणी बौद्ध वस्तीतील लोकांनी आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचे कारण असे आहे की 2 वर्षापूर्वी या गावाच्या बसस्टँड जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असं नामफलक एक करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी नामफलक लावण्यातही आला होता। परंतु मधल्या काळामध्ये या ठिकाणी हा बोर्ड काढण्यात आला होता आणि यानंतर परत या बौद्ध वस्तीतील लोकांनी त्या ठिकाणी बोर्ड लावला आणि आता या गावचा सरपंच सुद्धा या घटनेला या बोर्डाला विरोध करत आहे। आणि मग हे असं असताना आम्ही या ठिकाणी राहू तरी कशासाठी असा प्रश्न या नागरिकांसमोर पडलेला आहे आणि म्हणून हे लोक सगळे नवरगाव हे गाव सोडण्यासाठी तयार केलेली आहे। आपण पाहूया या ठिकाणी काय परिस्थिती आहे। नीट 2023 मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड IIB चा महानिकाल। 720 पैकी 705 गुण घेणारे 3 विद्यार्थी, फिजिक्स मध्ये 6, केमिस्ट्री मध्ये 2, बायोलॉजी मध्ये 6 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण। अभिमान IIB। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। ग्रामसभा घेण्यात आलेली होती, त्या ठिकाणी एक विषय घेण्यात आलेला होता की नवरगाव येथील बसस्थानक परिसरामध्ये विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देण्यात यावे, सर्वानुमते नाव देण्यात यावे असा एक विषय ठरविलेला होता आणि तो विषय सर्वानुमते पारित पण करण्यात आलेला होता। त्यानंतर तो ठराव सर्वानुमते पारित पण झालेला आणि त्याच दिवशी 21 नोव्हेंबर 2022 आमच्या संपूर्ण बौद्ध बांधवांनी त्या चौकाला नाव देण्याकरता नामफलक लावून त्याचं रीतसर अनावरणसुद्धा केलेलं होतं। परंतु काही जातीयवादी कंटकामुळे त्या परिसरातील तो चौक हटवण्यामध्ये आलेला होता। त्यानंतर 7-8 महिन्यापूर्वी आज तो फलक त्या ठिकाणी उभ्या अवस्थेमध्ये उभा असतानासुद्धा संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरपंच तथा संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी त्या फलकाला विरोध दर्शवित आहे आणि या कारणामुळे आज संपूर्ण नवरगाव येथील बौद्ध बांधव गाव सोडण्याच्या, आपली वसाहत सोडण्याच्या तयारीमध्ये उभे झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता वसाहत सोडण्याकरता त्यांनी संपूर्ण आपलं राशन पाणी सर्व सिद्ध सामान त्याकरता त्यांनी नवीन वसाहत तयार करण्याकरिता संपूर्ण सिद्ध पाणी घेऊन हे लोक तयार झालेले आहेत। हा कुठेतरी आपल्या मानवतेला काळीमा फासणारा डाग आहे। पाहता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।